नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। सुरक्षा रक्षकांच्या मदतीने कंपनीवर धाडसी दरोडा टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। चाकण पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे कंपनीच्या सुरक्षा रक्षकासह 5 दरोडेखोरांना मुद्देमालासह बुधवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे। चाकण येथील दावड मळ्यातील टेक्नो ड्राय सिस्टीम इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली होती। गोरक्षनाथ गोविंद गायकवाड वर्ष 36 राहणार कुरुळी तालुका खेड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। गोरक्षनाथ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयास्पद म्हणून सर्वप्रथम सुरक्षा रक्षक दिलनवाज मोहम्मद शफी खान वर्ष 54 राहणार दावडमळा चाकण मूळ राहणार बिहार याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या। त्यानंतर या कटात सहभागी असलेल्या अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाले। चाकण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने 5 जणांना अटक केली आहे। मोहम्मद हनीफ मोहम्मद शफी शेख वर्ष 32 रिजवान अहमद अबू सामा चौधरी वर्ष 22 जसरुद्दीन वसीउद्दीन चौधरी वर्ष 23 व दीपक युवराज सुरवाडे वर्ष 23 सर्व राहणार शिळफाटा ठाणे यांना मुंब्रा ठाणे येथून ताब्यात घेतले आहे। वरील सर्व जणांनी संगनमताने कट रचून सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी 800 किलो स्क्रॅप व सुमारे 91,300 रुपये किमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ती टेम्पो नंबर MH03CV4326 असा सुमारे 3,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। कंपनीतील सिक्युरिटी गार्ड दिलनवाज खान हा या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। त्याने वरील सर्वांना कटात सहभागी करून घेऊन हा दरोडा टाकला होता। सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे पोलीस निरीक्षक अनिल देवडे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड आदींनी केली आहे। पुणे सातारा महामार्गावरील वेळुगावच्या हद्दीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं ATM फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 आरोपींना चाकण येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली। गेल्या आठवड्यात ATM फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती। यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत चोरट्यांना पकडण्यास यश मिळवले। CCTV च्या आधारे शोध घेत पोलिसांनी या 5 आरोपींना ताब्यात घेतले। शुभम नागपुरे प्रणित गोसावी शुभम सरवदे आकाश नागपुरे कार्तिक गोपाले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने CCTV च्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला। तपासादरम्यान आरोपी चाकण येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार गुन्हे शाखेने चाकण येथे सापळा रचून या 5 आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। खेड तालुक्यात ठिकठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे। शेतवस्तीवर अनेकदा बिबट्या दिसत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। सुरकुंडी गावात बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी कळवलं आहे। सेवा सारथी फाउंडेशन आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने खेड तालुक्यातील 1,000 पालक व 1,000 विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले। या मोफत हेल्मेटचे वाटप आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राजगुरुनगर येथील नीलकमल मंगल कार्यालयात करण्यात आले। खेड तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिक संघटना यांच्या वतीने सीमेवर तैनात असलेल्या खेड तालुक्यातील सैनिकांच्या कुटुंबांना मदत करत आहे। तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील औदर येथील सैन्य दलातील सोमनाथ दशरथ मेदगे यांच्या शेत जमिनीची मोजणी निमित्ताने हुतात्मा राजगुरु सैनिक संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी मोजणीसाठी उपस्थित राहून त्यांनी मदत केली। आळंदी येथे श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त भव्य बैलगाड्यांचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला। चाकण भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर चोरीच्या भंगार माल खरेदी विक्रीच्या अवैध धंद्यांना ऊत आल्याचे चित्र आहे। या भागात भंगारवाल्यांनी उच्छाद मांडलाय। मोठ्या संख्येने असणाऱ्या भंगार दुकानदारांवर अंकुश ठेवण्यात अजूनही प्रशासनाला अपयश येत आहे। चाकण औद्योगिक भागातून भंगार वाहतूक करताना अनेकदा लोखंडीवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडत असल्याने वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे। भंगार मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे।
खेड तालुक्यातील 23 गावांच्या ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून संबंधित रिक्त जागा असणाऱ्या प्रभागाची मतदार यादी शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे यांनी दिली. खेड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सदस्य पदाची जागा रिक्त आहेत. ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणुकीसाठी विधानसभा संघाची 5 जानेवारी 2023 ची प्रसिद्ध झालेली मतदार यादी ग्रहित धरण्यात येणार असून 24 फेब्रुवारी रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यालयात रिक्त जागा असणाऱ्या प्रभागातील मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील कनेरसर, जवळके, खुर्द गोलेगाव, कुरुळी, मोई, नाणेकरवाडी, बोरदरा, रोहकल, पिंपरी बुद्रुक, बांबोली, करंज विहिरे, कोयाळी तर्फे वाडा, पाळू, आंबोली, वेताळे, मोहकल, धुवोली, चेंदुरली, धामणगाव खुर्द, खरपूर टेकवडी या ग्रामपंचायतीच्या काही रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी 24 फेब्रुवारी पासून प्रसिद्ध होणार आहे. पुणे नाशिक महामार्गावरील वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या तळेगाव चौक, माणिक चौक आणि आंबेठाण चौक या चौकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याची कामे मार्गी लागेपर्यंत वाहतूक पोलिसांनी याबाबत नियोजन करावे यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्यात आली. प्रत्यक्षात वाहतूक कोंडी जैसे थे राहत असल्याची स्थिती विशेषतः सायंकाळी पहावयास मिळत आहे. आंबोली गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. आज सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. चाकण येथील बजाज ऑटो कंपनी व्यवस्थापन आणि विश्वकल्याण कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार शांततामय, उत्साही व आनंदी वातावरणात दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झाला. सदर करार हा 3.5 वर्षांचा असून कमीत कमी 14,350 रुपये ते जास्तीत जास्त 15,000 रुपयांची भरघोस वाढ पगारात झाली आहे. याशिवाय कामगारांना टर्म इन्शुरन्स व मेडिकल इन्शुरन्स असे अन्य लाभ मिळणार आहेत. करारावेळी कंपनी व्यवस्थापन यांच्या वतीने श्री कैलास झांझरी, नवीन निझवान, हरीश कापसे तसेच विश्वकल्याण कामगार संघटनेच्या वतीने दिलीप पवार, महेश खानापूरकर, राजेंद्र महाडिक व कामगार सभासद उपस्थित होते. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संजय वसंतराव वाडेकर यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुःखद निधन झाले. चाकण येथील चक्रेश्वर परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी करण्यासाठी जागरूक पालक सुदृढ बालक अभियान 9 फेब्रुवारी ते 9 एप्रिल असे होत आहे. खेड तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील एकूण 1,37,530 शिशू बालक व विद्यार्थी मिळून 41,898 विद्यार्थ्यांच्या संपूर्ण तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ इंदिरा पारखे यांनी दिली. खेड तालुक्यातील आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या कामकाजाबाबत जिल्हा समन्वयक डॉ गौरी जाधव यांनी याबाबत काय सांगितलं ते पाहूयात. डॉक्टर गौरी जाधव, जिल्हास्तरीय टीम आज खेड ब्लॉक येथे विजिट करण्यासाठी आले. यामध्ये जागरूक पालक सुदृढ बालक या मोहिमेअंतर्गत आपले माननीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपले इवन आपल्या डॉक्टर भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी सीओ सर आयुष प्रसाद सर यांच्या अंतर्गत हा जो प्रोग्राम चालू आहे त्यामध्ये आपण खेड ब्लॉकमध्ये साधारण आपल्याकडे एकूण शाळा ज्या आहेत ते 533 शाळा आहेत आणि एकूण अंगणवाड्या आहेत 451 अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये एकूण लाभार्थी जे आहेत आपले 34,824 त्यापैकी आज अखेर 6,955 मुलांची तपासणी करण्यात आली. नंतर त्यामध्ये 6 ते 18 वयोगटामध्ये 1,02,706 हा एकूण मुले आपल्याकडे असून त्यापैकी 34,974 मुलांची करण्यात आली. तर साधारण हा प्रोग्राम 9 तारखेला ग्रामीण रुग्णालय चाकण येथे याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामध्ये आज अखेर 34% मुलांची एकूण 41,898 मुलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण मुलांना किरकोळ तपासणी तिथेच करून उपचार देण्यात आले. 2,453 मुलांना उपचार देण्यात आले. त्यापैकी 6 मुलांना आपण रेफर करण्यात आलं आहे आणि त्यापैकी 7 मुलांना आपल्याला शस्त्रक्रियेसाठी आपण पुढे रेफर करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये साधारण जन्मजात मोतीबिंदू, जन्मजात हृदयरोग, डोळ्यांचे किरकोळ आजार यासाठी आपण यांना शस्त्रक्रियेसाठी पुढे रेफर करण्यात आलेलं आहे. तर ही
ही जी मोहीम आहे ती साधारण 9 एप्रिल पर्यंत 2 महिन्याची ही मोहीम आहे. तर त्यामध्ये आपण मुलांच्या एक्झामच्या ह्याच्या कारणाने आपण साधारण 15 ते 20 मार्च अखेर सर्व मुलांची आरोग्य तपासणी करून घेण्याच्या पूर्ण यामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने खेड ब्लॉकमध्ये काम चालू आहे आणि अशा पद्धतीने पुढे काम करावं अशीच मी सर्वांना आज सूचना या वतीने देते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.